आज आपण पृष्ठफळ व घनफळ या प्रकरणातील संकीर्ण प्रश्न संग्रह 9 मधलं तिसरं उदाहरण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा उदाहरण काय दिले आपल्याला, एका शंकूच्या तळाची त्रिज्या व लंब उंची यांचे गुणोत्तर 5/12 आहे. शंकूचे घनफळ 314 घनमीटर असल्यास त्याची लंब उंची व तिरकस उंची काढा. आणि आपल्याला सूचना दिलेली आहे तुमच्यामध्ये पाय बरोबर 3.14 द्या. म्हणजे उदाहरण सोडवताना आपल्याला पायची किंमत 3.14 घ्यायची आठवणीने, हे इतकं लक्षात ठेव. आता बघा सुरुवातीला केव्हाही प्रश्नामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या असतात त्या आधी मांडून घ्यायच्या. आपल्याला या ठिकाणी काय दिलं बघा, त्रिज्या आणि लंब उंची यांचं गुणोत्तर दिलंय 5/12. या ठिकाणी आपण त्रिज्या म्हणजे आर आणि लंब उंची म्हणजे एच, म्हणजे R/H बरोबर 5/12 हे लिहून घेतलं. त्यानंतर आपल्याला दिले शंकूचे घनफळ 314 घनमीटर, ते आपण लिहिलं शंकूचे घनफळ बरोबर 314 घनमीटर. आता आपल्याला ज्या गोष्टी काढायच्या आहेत, लंब उंची आणि तिरकस उंची, तर या काढण्यासाठी ज्या गोष्टी दिलेल्या असतात आपल्याला त्यांचाच आधार घेऊन आपल्याला त्या काढता येतात. आपल्याला शंकूचं घनफळ दिलंय, त्यासाठी आपल्याला सर्वात आधी शंकूच्या घनफळाचं सूत्र या ठिकाणी मांडावं लागेल. हे बघा आपण R/H बरोबर 5/12 लिहिलं, तेच आपण अंश आणि छेदाचे उपाय असं लिहू शकतो. R/H बरोबर 5/12, त्याच्यानंतर हा एच ते छेदस्थानी तिकडे पुणेला गेला, याला आपण समीकरण 1 दिलं. त्यानंतर आपण लिहिलं शंकूच्या घनफळाचं सूत्र 103π/R^2H. आता या सूत्रामध्ये आपल्याला ज्या किमती माहीत आहेत ते आपण या ठिकाणी टाकूया. शंकूचं घनफळ दिलं आहे 314, मला शंकूचे घनफळ बरोबर 314. त्याच्यानंतर 103 पायाची किंमत प्रश्नात दिली आहे 314 दिलेली. आरची किंमत या ठिकाणी आपण काढली बघा, 512 मिळाय 512 मिळाय आणि आरचा वर्ग आहे म्हणून या ठिकाणी आरचा वर्ग आणि हा दिलेला एच. आता या 3.14 हा पॉईंट काढून आपण या ठिकाणी याला 100 भागलंय, म्हणजे हा पॉईंट या ठिकाणी राहणार नाही 100 भागलेल्यामुळे. आपल्याला भागाकार करायला सोपं जावं म्हणून आपण याचं रूपांतर हे अशा पद्धतीने केलंय. आता या ठिकाणी बघा हा 5/25 आणि 12/24 144 एचचा वर्ग एच वर्ग, बाकीचे जे अंक आहेत त्यात बदल होणार नाही. आता या 25 या 100 भाग दिला, 25 × 25 = 100. आता याच्यानंतर इकडचे जे अंक आहेत ते या म्हणजे डाव्या बाजूला 3 पक्षांचा होऊन, आता या ठिकाणी जे जे अंक छेदस्थानी आहेत ते या 314 गुणिले येतील. मग बघा 314 हा 3 × 4 हा 144 म्हणजे या ठिकाणी अवशेष 5 अंक झाले. आता इकडे फक्त अंशस्थानी आहेत ते इथं छेदस्थानी येते, अंशस्थानी फक्त 314 आहे तुम्हाला इथं छेदस्थानी 314 आणि 314 भाग दिला आपण त्याच्यावर झाले. आता राहिले 3 × 4 × 144, 3 × 4 = 12, बघा 12 × 144 म्हणजे 12 वर्ग, 144 12 वर्ग आपण त्याची मांडणी अशी केली बरोबर एचचा घन. आता घातकाच्या नियमानुसार 12 × 12 वर्ग म्हणजेच 12 घन, आपण बाजू आतला बदल केले त्या ठिकाणी म्हणून एच घन बरोबर 12 घन. आता आपण त्यांचं घनमूळ घेऊ म्हणून एच बरोबर 12 या ठिकाणी आपण घनमूळ घेतलं येतं. आता ही एचची किंमत जी आहे ती आपल्याला टाकायची आहे समीकरण 1, म्हणजे आपल्याला मिळेल त्रिज्या. त्रिज्याची किंमत काढायची असेल आपल्याला इथे एचची किंमत टाकावी लागेल. ही किंमत एक मध्ये ठेवू तर काय मिळतं, आर बरोबर 5/12 × H ची किंमत 12 × 12 = 12 12 = 12 म्हणजे त्रिज्या आली 5.
लिटर त्रिज्याची किंमत आली 5 मीटर. आता आपल्याला लंब उंची आणि तिरकस उंची विचारली आहे. लंब उंची आपण काढली, आता तिरकस उंची म्हणजे एलची किंमत. मग त्याचं सूत्र आपण सुरुवातीलाच बघितलं या प्रकरणात. एल वर्ग बरोबर आकार, एल वर्ग बरोबर आर वर्ग अधिक एच वर्ग. आता या ठिकाणी आपण आर आणि एच दोघीच्या किमती लिहू. बरोबर 5 वर्ग अधिक एच ची किंमत आहे 12 वर्ग बरोबर 25 अधिक 144. एल वर्ग बरोबर 25 अधिक 144. आता या ठिकाणी म्हणून एल वर्ग बरोबर 25 आणि 144 यांची बेरीज केली तर ती 169. एल वर्ग बरोबर 169. आता 169 ही वर्ग संख्या आहे आणि आपण दोघी बाजूंचं या ठिकाणी वर्ग मोजू. दोघी बाजूंचं जर वर्ग मोजू घेतलं म्हणून एल बरोबर 13. आपल्याला या प्रश्नामध्ये लंब उंची आणि तिरकस उंची या गोष्टी विचारल्या होत्या, त्या आपण यापुढे अशा पद्धतीने काढल्या. शेवटी उत्तराची मागणी म्हणून शंकूची लंब उंची 12 मीटर व तिरकस उंची 13 मीटर आहे. या पद्धतीने उत्तर लिहायचं आणि आपलं उदाहरण या ठिकाणी संपलेले आहे. या संकीर्ण प्रश्नसंग्रहामध्ये या पद्धतीचे उदाहरणं तुम्ही अशा पद्धतीने पायरी पायरीने जर सोडवत गेलात तर तुम्हाला त्यात काहीही कठीण जाणार नाही.